अलिबाग रिव्हर्स पंचक्रोशी, शिवसागर पंचक्रोशी आणि बामणगाव पंचक्रोशी अशा तीन पंचक्रोशी मधून फायनल मध्ये संघ आलेला आहे. आणि अशी पंगा घ्यायला येतोय एका गोट पर्व पहिलं पर्व दुसरं आणि पर्व तिसरं या स्पर्धेमध्ये. नाव काय आहे तुमचं? आदेश पाणी. क्रिकेट भाई. क्रिकेट छुट्टी. सौरव पाणी. रोहन केतन. गुरी थोडं नाव गुरी खरे. अरे कोच आहे आपण तिथे काही महिला बनतात त्या संध्याकाळपासून आहे. तुम्हाला काही सलाम आहे कंटिन्यू आपण बाहेर बघत आहात. त्या गावात भूत जमा मॅच चालू आहे. आपण नाते पाडाचे सारे संबंध केला पण धनोष करतोय. ऋषिता ही मानवा संघाची खेळाडू. ओंकार विश्वी कर्णा स्पोर्ट्स पर्वे आपण पहिल्या क्रमांक एक पण सर सपोर्ट बघा सपोर्ट. बजरंग रोहा ओंकार वेशवे आपण सगळा
बरोबर अंतिम सामना खेळायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी वेशवे संघ असतोय. अरे काय चालू लोणत नाही पडलं. सुभाष ते अरुण पाटील सर त्यांना सांगतात सामान बघायला महिलांची जिल्हास्तरीय फायनल किशोर माळी सर तीन गेलं काय करताना काय पॉईंट पाहिजे पॉईंट पाहिजे तयार राहिट चला चला हालताना पकडला ते आपला इक्वल का इक्वल बत्तीस का दिला पाच पाच वेळ मग आता पाच पाच वेळ सामना तर सुरू होतील. फायनलचा सामना आहे आणि पाच पाच झाले बघा. ओंकार पडला पडला Thank you.
करते बघ. एकच बरोबर आहे, एकच रेडा त्यांच्या पण गेलं मग. एवढी म्हणजे तुम्ही एकटाच असं वाटत होतं सपोर्ट करत होतात आणि तुमची ताकद खूप बलाट होती. एनर्जी म्हणजे काय आता आमचा क्राऊड, आमची एनर्जी आहे, क्राऊड एनर्जी आहे. मला सांग तुमच्या पाठीमध्ये किती भाकऱ्या शिकवलेल्या आहेत. आमच्या सध्या सर पाठी प्लेअर आम्ही कधीही खेळाडू कमी ठेवत नाही, फक्त एनर्जेटिकसाठी झोपण ठेवतो. आज खरंच म्हणतं म्हणजे आज स्वतः काकांनी ही टुर्नामेंट आयोजित केली आहे. खरं तर आम्हाला म्हणजे आम्ही पंचक्रोशीच्या टुर्नामेंटसाठी ही खूपच मोठी टुर्नामेंट आहे. अशी आम्हाला पुन्हा कधी खेळायला भेटेल असं आम्ही भाग्यात मध्ये कधी सांगू शकत नाही, पण छोटं काका आहे तोपर्यंत पॉसिबल आहे. धन्यवाद सर. लोकांनी जाहिरात करून टाकली तुषारजी, धन्यवाद.
नमस्कार मंडळी. तर बघितलं असाल भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा जिराड येथे होती, त्या स्पर्धेमध्ये आपला पहिला क्रमांक आला आहे. आपला जास्त काही व्हिडिओ काढता आले नाही. आता बघित तिथे कबड्डी झाली, तिथे आपलं जल्लोष बघितलं असेल. आता आपल्या गावामध्ये आलेलं आहे, दुपारचे आता 12 वाजलेले आहेत आणि इथेच जल्लोष तुम्ही नक्कीच बघणार आहात. गावामध्ये कशाप्रकारे असणार आहे, तर डी जे सेटअप चालू आहे. बघा इकडे तुषार दादा दिसत आहे, सर्वोत्कृष्ट पारितोषिकता दिला होता. तर काय बोलणार नंबर मला? तर आज खरं तर खूप आनंद होत आहे, कारण गेल्या वर्षी जी आपली म्हणजे बदनामी झालेली ती भरून काढायचा कार्यक्रम आज झालेला आहे. सर्व पोरं साथीच्या साथी पोरं सगळे चांगले केले आणि सपोर्ट सुद्धा चांगला होता. त्यावर प्रॅक्टिस किती केली सांग. तसं बघायला गेलं तर प्रॅक्टिस आम्ही नाहीच केली, वैयक्तिक प्रॅक्टिस दोघं तिघांची होती. त्या जीवावर आम्ही सर्व फक्त पब्लिकच्या जोरावर आम्ही हा सामने सगळे जिंकत आलो. बघा मंडळी, फक्त ग्राउंडवर कोणी सुद्धा गेला नव्हता. जेव्हा मॅचची डिक्लेअर झाल्या तेव्हापासून कोणी सुद्धा ग्राउंड सुद्धा बघितलं नसेल. डायरेक्ट फक्त वैयक्तिक मेहनत होती सर्वांची, त्या जीवावर फायनल मारलेल्या. बघा की नाही मग मार्टिन पोली.
की बाय नमन सोनियाचे नंदन माझ्या We'll be right back.
कॉपी घेऊन आलो. आता गावातल्या टीमने फायनल मध्ये काय बोलणार? आज झिराड येथे झालेल्या तीन पंचक्रोशीचे सामन्यात आमच्या नांदाई देवी संघाने विजय मिळवला आहे. त्याबद्दल प्रथम सर्व खेळाडूंचे आभार, त्यांच्या पाठीराग्यांचे आभार, आणि असंच यश सदा मिळू दे ही नांदेवीच्या चरणी प्रार्थना. बघा इकडे निकेश भोईर दिसत आहे, काय बोलशील आता आपली फायनल मारलेला आहे तर काय बोलशील? सर्व खेळाडूंचा खेळ अतिउत्तम झाला, त्याच्यामुळे जर सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपल्याला फायनल मिळालं आहे, आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळे म्हणजेच आपला टीम वर्क सुद्धा खूप छान प्रकारे झाला, म्हणून आपल्याला फायनल वन साइड थोडी फायनल टफ झाली, बाकी तर सगळी वन साइड किंगमेकर.